भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यानंतर किरीट सोमय्यांचा आरोप, पोलिसांनी चुकीचा FIR नोंदवला, किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल. भाजप नेते किरीट सोमय्यांचा पोलीस आयुक्तांवरती गंभीर आरोप, पोलिसांनी FIR वरती खोटी सही केली, या प्रकरणी राज्यपालांची भेट घेणार असल्याची सोमय्यांची माहिती. किरीट सोमय्यांच्या FIR वरती करण्यात आलेल्या खोट्या सही प्रकरणी गृहमंत्र्यांचं उत्तर, सोमय्यांनी तक्रार दिली तर चौकशी केली जाईल, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण. किरीट सोमय्यांच्या विरोधातल्या खोट्या FIR वरती गुन्हा दाखल करून नवीन FIR दाखल करा, किरीट सोमय्यांची मागणी. किरीट सोमय्यांच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आक्रमक, भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट, राज्यामध्ये विशेष पथक पाठवण्याची केली मागणी. 1 तारखेला औरंगाबादेत होणाऱ्या सभेची मनसेकडनं जोरदार जाहिरातबाजी, औरंगाबाद मनसेकडनं राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध. औरंगाबादेत आजपासून 9 मेपर्यंत जमावबंदी, 1 मेला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर. राज ठाकरेंच्या सभेची परवानगी अजूनही अनिश्चित असताना शरद पवारांच्या कार्यक्रमाला परवानगी कशी मिळते, मनसेच्या प्रकाश महाजन यांचा सवाल. राज्याचे पोलीस महासंचालक आज नवनीत राणा प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना संध्याकाळपर्यंत रिपोर्ट सादर करणार, सूत्रांची माहिती. लोकसभेच्या सचिवांकडनं राज्याच्या मुख्य सचिवांना 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश. राणा दाम्पत्याच्या अटकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, राणा दाम्पत्यानं पोलिसांना विरोध करणं गैर असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी. खासदार नवनीत राणा यांनी तुरुंगात मुंबई पोलिसांकडनं मिळालेल्या वागणुकीबद्दल केले गंभीर आरोप, या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाकडनं राज्याला 24 तासात अहवाल देण्याचे निर्देश. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला. राजद्रोहाप्रकरणी राज्य सरकारनं बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली, न्यायालयानं 29 एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राज ठाकरेंची औरंगाबादची सभा, राणा दाम्पत्यासह इतर प्रकरणांसंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चेची शक्यता. येत्या काळात सभा घेऊन विरोधकांचा जाहीर समाचार घेणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा, आमचं गदाधारी हिंदुत्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर संघर्ष हिंदुत्वासाठी आम्हीच केला, भाजपचं प्रत्युत्तर. दादागिरी मोडून काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला इशारा, तर सत्ता हा वाईट भाग असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आपण काडीचीही किंमत देत नाही, मुख्यमंत्र्यांचा भाजपसोबत राज ठाकरेंवरही हल्ला बोल. राज्यामध्ये चांगलं काम सुरू असताना चित्त विचलित व्हावं म्हणून रोज राजकीय वाद घातले जातात, आमदार नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागण्यासाठी मशिदींकडनं मुंबई पोलिसात अर्ज देण्यास सुरुवात, परवानगीसाठी अनेकांनी साधला संपर्क. आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता. कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 700 अंकांनी वधारला, तर निफ्टी 220 अंकांनी वर. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट, $102 प्रति बॅरलवरती तेलाच्या किमती. चीनमधली टाळेबंदी आणि फेडकडनं व्याजदराबाबतच्या वाढीच्या संकेतामुळे चिंतेचं वातावरण. भारतात गेल्या 24 तासात 2483 नवीन कोविड रुग्णांची नोंद, तर 1970 रुग्ण कोरोनामुक्त. दिल्लीमध्ये सलग चौथ्या दिवशी 1000 नव्या कोविड रुग्णांची भर, गेल्या 24 तासात दिल्लीत 1011 जणांना कोरोनाची लागण. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं सोमवारपासून नागरिकांना केली मास्कची सक्ती, विशेषतः गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी सुरक्षित वावराच्या नियमांचं काटेकोर पद्धतीनं पालन करण्याचे आदेश. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होणार, राज्यातल्या सर्व विद्यापीठांचा निर्णय. जून महिन्यापर्यंत परीक्षा संपवण्याचे शिक्षण खात्याचे आदेश. 2 वर्षांनंतर भाविकांची राज्यातल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी, राज्यात मार्चमध्ये मंदिरांच्या देणग्यात दुपटीनं वाढ. भारतात रोजगाराचं मोठं संकट, 45 कोटींपेक्षा अधिक भारतीय नोकरीच्या शोधात, नोकऱ्या नसल्यामुळे तरुणांमध्ये निराशा, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट लिमिटेड यांचं संशोधन.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांना काल पावसाचा फटका. महाबळेश्वर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीतल्या काही भागांना जोरदार पावसानं झोडपलं. पुढच्या 2 ते 3 दिवसात मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता. हवामान खात्याची माहिती. विजेची मागणी आणि पुरवठ्यामधली तूट शून्यावर आल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून राज्यात विनाखंडित वीजपुरवठा सुरू. भारनियमनामुळे राज्याला दिलासा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल नियंत्रित ठेवण्यासंदर्भात निर्णय घोषित, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. एप्रिलची वीज बिलं वाढीव असल्याची नागरिकांची तक्रार. पडघा वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, मुंबईत काही ठिकाणी तर पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अर्धा तास वीजपुरवठा खंडित. दादर, सायन, सांताक्रूज आणि माहीम भागातही बत्ती गुल. इंडोनेशियाकडनं पाम तेलाच्या निर्यातीवरती निर्बंध. सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. दरामध्ये 10% वाढ होण्याचा तेल व्यापाऱ्यांचा अंदाज. देशातनं होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट. 2020 आणि 2021 देशातून सुमारे 70,000 टन डाळिंबांची निर्यात. डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा घसरला तर गुजरातचा वाटा 20%. पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना लाच घेताना रंगेहात अटक. शिक्षकाच्या बदलीसंदर्भात लाच मागितल्याचा आरोप. कोकणातल्या चर्चेत असलेल्या रिफायनरीसाठी राज्याबाहेरील लोकांची जमीन खरेदी. जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा सहभाग. एबीजी शिपयार्ड घोटाळा प्रकरणी मुंबई, पुणे आणि सूरतमध्ये ईडीची छापेमारी. एबीजी शिपयार्ड घोटाळ्याची व्याप्ती 22,000 कोटींच्या घरात. राज्यात गेल्या 3 वर्षात 15,253 बालविवाह. मात्र केवळ 10% बालविवाह रोखण्यात यश. राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली. पिंपरी चिंचवडमध्ये इंस्टाग्रामवर कोयते घेऊन स्टेटस ठेवणं तिघांना पडलं महागात. गुंडाविरोधी पथकानं तिघांना केली अटक. आरोपींकडनं 6 कोयते, 2 तलवारी जप्त. पिंपरी चिंचवडमधली घटना. अंबरनाथ इथल्या भेंडीपाडा भागातनं 2 सख्ख्या भावांचं अपहरण. अज्ञात व्यक्तीविरोधात अंबरनाथ पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल. मुंबई आणि मुंबई उपनगर आणि आसपासच्या परिसरात भावंडांचा शोध सुरू. नाशिकमध्ये रिक्षाचालकांकडनं प्रवाशाला रिक्षात बसवत मारहाण. मारहाणीनंतर प्रवाशाला रिक्षा बाहेर दिलं फेकून. रिक्षाचालकांसह 3 साथीदार प्रवाशाकडची रोख रक्कम घेऊन फरार. पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन. शहरातील मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं इफ्तार पार्टीत सहभागी. मुंबईमध्ये स्काउट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण. केंद्र सरकारकडनं 16 YouTube चॅनल्सवरती बंदी. खोट्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केली कारवाई. 16 पैकी 6 चॅनल्स पाकिस्तानातनं चालवली जात होती. एलआयसीच्या आयपीओच्या प्रतीक्षेला पूर्णविराम. 4 मेला कंपनी सबस्क्रिप्शनसाठी आयपीओ उघडणार. कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरनं वाद. मुलांनी शाळेत बायबल आणणं आवश्यक. बंगळुरूच्या क्लेरन्स हायस्कूलचा आदेश तर निर्णयाला हिंदू संघटनांचा विरोध. काँग्रेसच्या चिंतन शिबिरापूर्वी G23 गटातल्या नेत्यांचा अर्थात नाराज नेत्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न. सोनिया गांधींनी बड्या चेहऱ्यानं दिली महत्वाची जबाबदारी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.